असलेली रवींद्र शिंदे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आहे केआर भाटिया माध्यमिक विद्यालय. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशात अनेक भाज्या फळे यांचे पिके घेतले जातात. हे फळ भाज्या कुठे बरे येतात? तर ते मार्केटमध्ये मार्केटमध्ये रोज त्यांचा असा हा कचरा निर्माण होतो. या कचऱ्याचे विल्हेवाट लावण्यासाठी काय केले पाहिजे? तर या कचऱ्यापासून आपण सेंद्रिय खत तयार करू शकतो. उदाहरणार्थ कंपोस्ट खत, बायो खत, गांडुळाचे खत. आम्ही ही खत तयार करायचा प्रयत्न केलेला आहे. या खताचा उपयोग आपण कशासाठी करतो? तर आपण शेतीसाठी करतो. रासायनिक खतांचा वापर न करता आपण सेंद्रिय खतांचा वापर केला तर नक्कीच आपल्याला पौष्टिक व जीवनसत्वयुक्त फळ व भाज्या मिळणार आहेत. पिकांपासून आपल्याला पेंढा मिळतो. पेंढ्यात आपण गूळ, हरभऱ्याची डाळ, पेंढा हे मिक्स करून आपण जनावरांचे खाद्य तयार करू शकतो. शेतकरी शेतीसोबत पशुपालनही करतो. गाय म्हशींचे शेण व मलमूत्रापासून आपण उत्तम खतही तयार करू शकतो व बायोगॅसही तयार करू शकतो. आम्ही या मडक्यामध्ये शेण व मलमूत्र टाकून याला कुजवले आहे. त्याचबरोबर गाय म्हशींचे दुधापासून दही लोणी चीज या प्रकारचे पदार्थ आपल्याला मिळतात. गाय म्हशींचे दही दूध पनीर यासारखे पदार्थ, सेंद्रिय खत, फळभाज्या यांचे आपण मार्केटिंग करू शकतो. मार्केटिंगद्वारे तरुण मुलांना रोजगार मिळते, स्वच्छता कामगारांना रोजगार मिळते, मजुरांना रोजगार मिळते. याच्यामुळे आपला उत्पन्नाचा स्रोतही वाढतो आणि आपल्याला पैसाही मिळतो. हे सर्व आपण करत असताना आपण पर्यावरणाचे अनुकूलन व संतुलन पर्यावरणाचे संतुलन साधले आहे. हे सर्व आपण करत असताना आपण पर्यावरणातील घटकांचा वापर केलेला आहे. हरित ऊर्जा व्यवस्थापन स्थापना ही गावोगावी शहरामध्ये झालीच पाहिजे. म्हणून कोरोना सारख्या महाभयंकर आजाराला आपण मात देऊ शकतो. कोरोना सारख्या महाभयंकर आजारातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला हरित ऊर्जातून निर्माण होणाऱ्या अन्नाची आवश्यकता आहे व शुद्ध हवेचीही आवश्यकता आहे. आपल्याला अनेक आजारांपासून वाचायचं असेल तर आपल्याला शुद्ध अन्न, शुद्ध हवा, शुद्ध पर्यावरणाची गरज आहे. त्यासाठी आपल्याला हरित ऊर्जा व्यवस्थापनेला महत्व दिले पाहिजे. थँक्यू.